विष एकदा भिनायला लागलं अंगात तर ते डोक्यापासून पायापर्यंत नसा नसात भिंत. तसाच आहे आमचा पुढचा ग्रुप, तो भिनलाय महाराष्ट्रभरात त्यांच्या परफॉर्मन्सनी, त्यांच्या सादरीकरणाने, त्यांच्या नृत्याने. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नागपूरच्या पॉयझन रॉक स्टार ग्रुपचं. Everything I want in my life except a girlfriend. इस गाने के लिए 6 दबाइए. इस गाने के लिए 7 दबाइए. And now my heart is breaking, but I just keep on saying. बाबा सर काय वाटलं? छान वाटलं. थँक्यू सर. हे करण्याकरता त्यांनी जे परिश्रम केलेत ते चटकन लक्षात आले. पण मला एक असं वाटतं की त्यांनी यातही भर घालण्याकरता नागपूर चंद्रपूर या परिसरात त्यांना खूप आणखीन काही मिळेल. म्हणजे भामरागड म्हणा किंवा वरोड म्हणा, चंद्रपूर ह्या भागामध्ये जे वनवासी लोक राहतात आदिवासी, त्यांच्याही पण या नृत्यातल्या कितीतरी गमती त्यांना यात आणता येतील. त्याही पण तितक्या त्यांच्या दृष्टीने कलात्मक आहेत आणि आपण करायचे म्हणले तर अवघडही आहेत. पण हे मुलं नक्की करतील कारण त्यांचं त्यातलं जे एकमेकांशी असलेलं जे कोऑर्डिनेशन दिसलं ते खरोखर कौतुकास्पद आहे. नक्कीच छान, फारच छान. मकरंद सर पहिल्या भागापासून आपण यांना पाहत आलोय आणि आज बघा ना, आज
कॉस्ट्युम्स वगैरे कसे आहेत, कडक हळूहळू अपग्रेडेशन चाललं आहे कॉस्ट्युममध्ये, पण नृत्यात ते आहे का? खरं सांगू का की तुमच्याकडे जेव्हा कॉस्ट्युम्स नव्हते ना तेव्हा तुमच्याकडे कल्पनाशक्ती होती, आज कुठेतरी तुमच्याकडे कॉस्ट्युम झालेत, तुमची स्वतःची कल्पनाशक्ती मला दिसलीच नाही. मला असं वाटतंय की आता तुम्हाला शोधायची गरज आहे, तुम्हाला थोडंसं जंगलात जायला पाहिजे, कारण का आपल्या मनातली जी जंगलं आहेत ती तुम्हाला कदाचित आता संपली आहेत तुमची, तुम्हाला बाहेर खरंच खऱ्या जंगलात जायला लागेल, तिकडचे चंद्र बघायला लागतील, तिथनं थोडासा अभ्यास करा तिकडच्या जीवनाचा. नाहीतर काय होईल माहिती आहे का, की आता सगळंच प्रेडिक्टेबल व्हायला लागलं आहे. तुमचा नुसता डान्स नाही आहे, त्याच्यात असणारे तुम्ही मध्ये सीसॉ बनवला होतात त्या गमती जमतीच नाही आहेत. आज तुम्हाला गंमत दिसली का, तुम्हाला आज मोबाईलची गरज पडली, ही तुमची हार आहे बरं का. बाहेरनं आलेलं डिवाइस आहे ज्याच्यात काहीच पॉवर नव्हती, तर पुढच्या वेळी लक्षात ठेवा कोऑर्डिनेशन आहेच, तू चांगला डान्स करतोच, मला असं वाटतंय बाकीच्यांची थोडीशी साथ घ्यायला पाहिजेस तू. मुग्धा, मला नेहमीप्रमाणे तुमचा परफॉर्मन्स खूप आवडला, छान वाटलं, पण काय झालंय ना एक अपेक्षा वाढत चालल्यात आमच्या आणि काहीतरी नवीन बघायची अशी आमची एक सवय झाली आहे. हो तर तुमचं छान चाललंय, मला आज वाटलं थोडेसे भरकटलात तुम्ही थोडेसे, पण चांगलं झालं, पण अजून चांगलं होऊ शकतं. करू, तुम्हाला विनंती की तुम्ही यांची पदकं आहेत जी टिपून ठेवा आणि आपण ती पुढच्या आठवड्यात सांगणार आहोत, पुढच्या आठवड्यासाठी नक्कीच. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम, थँक्यू सर.